श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचं समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस मंगळवार कार्तिक अमावस्या जिला आपण मंगळवारी आल्यामुळे भूमवती अमावस्या असं देखील म्हणतो आजच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी संध्याकाळी कापुरासोबत का एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू कोणती आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर बघा या वर्षातली शेवटची अमूस्या तिथी जी आहे ती बारा डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे कालच सुरू झालेली आहे आणि आज मंगळवारी पहाटे पाच वाजून तेरा मिनिटांनी ती आमूस्या संपलेली आहे ज्यावेळेस मंगळवारी आमूस्या येते त्या आमोसेला भूमवती आमोसा म्हणतात मंगळवारी जर आमूस्या आले तर या दिवशी आपल्या पितरांची सेवा करायची असते स्नान आणि दानाला सुद्धा विशेष महत्व या आहे यासोबतच देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस म्हणजे अमूस्या वर्षातील शेवटची अमूस्या आहे त्यामुळे अतिशय प्रभावी उपाय आपल्याला घरामध्ये करायचे आहेत आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी बरेचसे उपाय तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये दोन उपाय मी शेअर करणार आहे ज्यामध्ये तुमच्या समस्यांसाठी कापुरासोबत दोन वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला जाळायच्या आहेत दोनही उपाय तुम्ही काळजीपूर्वक बघा ज्या समस्या तुमच्या घरामध्ये जास्त असतील त्यानुसार तुम्हाला हा उपाय करता येईल तर बघा सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी नकारात्मकता असेल तिथे देवी लक्ष्मी स्थिर राहत नाही मग आपल्या घरामध्ये आर्थिक चणचण कर्जबाजारीपणा वाढतो घरामध्ये पती पत्नीमध्ये वादविवाद होतात एकमेकांसोबत कोणाचं पटत नाही मुलं बाळ तुमचं ऐकत नाहीत याला कारणीभूत कुठे ना कुठे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता मग ती नकारात्मकता तुमच्या घरामध्ये असलेल्या वास्तुदोषामुळे असू शकते किंवा तुम्हाला काही पितृदोष असतील तर त्यामुळे सुद्धा तुमची प्रगती होत नाही तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही तुम्हाला कोणत्याच कार्यामध्ये यश मिळत नाही आता पहिल्या उपायामध्ये कापूरासोबत जी वस्तू जाळायची आहे त्यासाठी तुम्हाला सात भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत साधा कापूर घेतला तर त्याचा काहीही उपयोग होत नाही साध्या कापरामध्ये प्लास्टिक भरलेलं असतं त्यामुळे भीमसेनी कापूरच तुम्हाला लागणार आहे भीमसेनी कापऱ्यासोबत तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ हा नवीन आणायचा आहे नारळ पाणी असलेला असावा कुठल्याही पूजेसाठी किंवा उपायासाठी वापरलेला नारळ आपल्याला घ्यायचा नाही एक नवीन नारळ आणायचा आहे त्या नारळाला सोलून घ्यायचा आहे त्यानंतर देवघरासमोर संध्याकाळी आपल्याला दिवे लागणीच्या वेळेस हा उपाय करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा तुळशी समोरील दिवा प्रज्वलित करायचा देवघरासमोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय जो आहे तो तुम्ही संध्याकाळी दिवे लागणी पासून ते रात्री बाराच्या आत कधीही करू शकता तर बघा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशी समोरील दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर देवघरासमोर आपल्याला एखादं तामन घ्यायचं किंवा एखादी छोटीशी प्लेट घ्यायची आहे त्यावरती हा नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी देवाकडे करायची आहे या नारळावरती आपल्याला एक एक करून भीमसेनी कापराच्या वड्या जाळायच्या आहेत पहिली भीमसेनी कापराची वडी प्रज्वलित असताना ती पूर्णपणे विजण्या आधी दुसरी वडी टाकायची असं करत करत सात वड्या तुम्हाला एक एक करून त्यामध्ये जाळायच्या आहेत एकदाच जाळायच्या नाही एक एक करून आपल्याला ही वडी जाळायची आहे ही वडी जळत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा सतत जप करत राहायचा आहे जोपर्यंत ह्या भीमसेनी कापराच्या वड्या जळत आहेत तोपर्यंत हा जप करत राहायचा आहे कापराच्या वड्या पूर्णपणे विजल्यानंतर मग आपल्याला या नारळाचं काय करायचं आहे हा नारळ आपल्याला पुढच्या आमोसेपर्यंत तसाच देवघरात ठेवायचा आहे पुढच्या आमोसेला आपल्याला सेम असाच उपाय करायचा आहे सात भिंचेनी कापराच्या वड्या त्या नारळावरती जाळायच्या आहे त्यानंतर पुढच्या आमोसेला आपल्याला हा नारळ पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे तर बघा या साध्या सोप्या उपायामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष होतील नकारात्मकता ना नाहीशी होईल तुम्हाला काही पितृदोष झालेले असतील ज्यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नसेल तर एवढा प्रभावी उपाय आपण अमोस तिथीच्या दिवशी केल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मदत होईल कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करत आहोत लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन येते सुख समृद्धी राहते आपल्या घराची भरभराट होते एवढा हा प्रभावी उपाय आहे आता त्यानंतरचा जो दुसरा उपाय करायचा आहे तो देखील आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे बघा आज मंगळवार दर्श अमास्या आहे या दिवशी केलेले उपाय अत्यंत प्रभावी असतात आता घरामध्ये एखादी व्यक्ती असेल ती घरात आल्याबरोबर चिडचिड करत असेल किंवा तुमची मुलं असतील हट्टीपणा करत असतील तुमचा रागराग करत असतील घरातल्या कोणाचंही ऐकत नसतील तर अशा व्यक्तीवरून म्हणा किंवा छोटी मुलं असतील तर ती सतत किरकिर करत असतील रडत असतील तर ही जी नकारात्मकता त्यांच्या भोवती आहे त्यामुळे त्यांची प्रगती होत नसते कारण मुलं जर जा शाळेत जाणारी असतील तर त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही तुमचे पती असतील तर नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी त्यांची प्रगती होत नाहीये त्यामुळे त्यांची घरामध्ये आल्याबरोबर चिडचिड होते कारण तिथे असलेली नकारात्मकता ते घरामध्ये घेऊन येत असतात आणि यासोबतच काही छोटी मुलं असतील त्यांना नजरदोष झालेला असेल तर ह्या सर्व कारणांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता या साध्या सोप्या उपायामुळे सुद्धा त्यांच्यामध्ये खूप फरक पडतो त्यांच्या भोवती असलेली नकारात्मकता दोष नाहीसे होतात तर या उपायासाठी तुम्हाला तीन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत एक मातीचं भांड घ्या किंवा पंथी घ्यायची आहे आता भीमसेनी कापराच्या वड्या शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजून घ्या शुद्ध गाईचं तूप नसेल म्हशीचं तूप वापरलं तरी चालेल आता त्यामध्ये आपल्याला काही वस्तू जाळायच्या आहेत जा तर पहिली वस्तू जी आपल्याला घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला आपल्या घरात असलेलं खडे मीठ घ्यायचं आहे यासोबतच आपल्याला थोड्याशा पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या आहेत दोन अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत दोन वेलची घ्यायच्या आहेत आणि ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत आणि तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तर तिच्यावरून तीन वेळा उतरून घ्या तुमच्या घरामध्ये छोटं मूल असेल ते सतत किरकिर करत असेल त्याच्यावरून ओळून घ्या म्हणजे तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यावरून ह्या गोष्टी ओळून घ्यायच्या आहेत तुम्हाला असं वाटलं की तुमच्या स्वतःमध्ये खूप नकारात्मकता आहे त्यामुळे तुमची चिडचिड होते तर तुम्ही स्वतःवरून देखील ह्या वस्तू ओळून घेऊ शकता किंवा इतर कोणाकडून हा उपाय करून घेऊ शकता आता तुम्ही म्हणाल की घरामध्ये चार पाच सदस्य आहेत प्रत्येक सदस्यासाठी वेगवेगळी वस्तू वापरायची का तर तुम्ही तसंही करू शकता किंवा ह्याच वस्तूने सर्व सदस्यांवरून तीन तीन वेळा या वस्तू ओळून घेऊ शकता तर बघा आपण जी भिमसिनी कापराच्या वड्या वापरणार आहोत त्यामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता ही जास्त असते त्यासोबतच खडे मीठ आणि पिवळ्या मोहरीचा वापरही आपण आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी करत असतो आणि यासोबतच आपण ज्या दोन लवंगा आणि दोन वेलची वापरलेल्या आहेत त्यामुळे आपल्या ज्या समस्या आहेत जसं की आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नसेल तुमच्या पतीची नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तुमची मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल तर त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यशप्राप्ती मिळावी म्हणजेच लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित व्हावी यासाठी या दोन वस्तूसुद्धा आपल्याला कापरासोबत जाळायच्या आहेत जा लक्ष्मी प्राप्तीसाठीचा हा अतिशय प्रभावी उपाय आहे आता त्यानंतर आपण ज्या भीमसेनी कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्यामध्ये ह्या सर्व वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला ते मातीचं भांड आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर ते भांड ठेवायचं आहे आपण ज्यावेळेस घरामध्ये आतमध्ये येतो त्यावेळेस आपल्या हाताची उजवी बाजू तिथे ते मातीचं भांडं ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत त्या वस्तू जळत आहेत तोपर्यंत आपल्याला आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे उघडं ठेवायचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता निघून जाईल आणि त्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या बाहेरच आपल्याला प्रवाहित करायच्या आहेत एखाद्या पाण्यामध्ये म्हणा किंवा डस्टबिनमध्ये तुम्ही टाकून द्या किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता पण ह्या सर्व वस्तू परत घरात आणायच्या नाही तर ह्या सर्व वस्तू आपण घरामध्ये फिरवलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर ठेवलेल्या आहेत फक्त टॉयलेट बाथरूम सोडून मग आता टॉयलेट आणि बाथरूम मध्ये सुद्धा असली नकारात्मकता कशी घालवायची तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी काचेची वाटी किंवा बाउल घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला भीमसेनी कापराच्या दोन ते तीन वड्या टाकायच्या आहेत आणि त्या वाट्या ज्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये ठेवायच्या आहेत आता असं किती दिवस करायचंय तर पुढच्या आमोसेपर्यंत तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला असं वाटलं की भीमसेनी कापराची वडी जी आहे ती वितळली आहे तिला पाणी सुटलेलं आहे अशा वेळेस तुम्ही कोणत्याही शनिवारी या भीमसेनी कापराच्या वड्या बदलवू शकता तर बघा यामुळे तुमच्या टॉयलेट बाथरूममध्ये असलेली नकारात्मकता दूर होईल तर बघा आमोसेच्या दिवशी तुम्हाला जे उपाय करायचे आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर केले यातील जी समस्या तुमच्या घरामध्ये असेल तो उपाय तुम्ही करू शकता यातील तीनही उपाय तुम्ही करू शकता किंवा यातील कोणताही एक उपाय तुम्ही केला तरीही चालेल तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ